सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली श्रीधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव चांदनी चौक फॉरेस्ट सोलापूर। विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले। शासनाने दिनांक 12 जुलै 2024 रोजी शिक्षण मंत्री महोदयांनी सभागृहात जून 2024 पासून वाढीव 20% टप्पा दिला जाईल अशी घोषणा केली, परंतु सदर घोषणेचा आदेश शासन निर्णयाद्वारे अद्याप निघालेला नाही। शासनाने पुढील वाढीव टप्प्याचा अनुदान आदेश काढावा, 15 मार्च 2024 चा जाचक संच मान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा व विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजशेखर म्हमाणे, अमरसिंह खांडेकर, खंडेराव जगदाळे, संग्राम कांबळे, बाळासाहेब डोळसे, श्रीधर संगेल, संतोष गायकवाड, विशाल दारफळे, बापूसाहेब आडसूळ, सुधीर कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। सव्वीस जुलै या दिवशी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक हे सगळे एकत्र मिळून माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं। शासनानं 12 जुलैला अनुदान देण्याबाबत घोषणा केली की तुम्हाला वाढीव टप्पा देण्यात येईल आणि जून 2024 पासून, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन कोणत्याही प्रकारचं झालं नाही। त्यांनी वास्तविक पाहता लगेच त्याचा GR काढणं आवश्यक होतं, परंतु घोषणा केली परंतु GR कोणत्याही परिस्थितीत निघालेलं नाही। त्यामुळं वाढीव टप्प्याचा GR निघावा आणि 15 मार्च 2024 जो संच मान्यतेचा आदेश आहे तो आदेश रद्द झाला पाहिजे। याचं कारण जर तो आदेश जर चालूच राहिला किंवा लागू केला तर महाराष्ट्रातील 75% मराठी शाळा बंद पडणार आहे, आणि हे शासनाचं धोरण आहे की मराठी शाळा बंद पाडा आणि इंग्रजी माध्यम शाळा वाढवा। मराठी शाळा महाराष्ट्रात टिकल्या पाहिजेत, मराठी शिक्षक टिकला पाहिजे, आणि आहे त्या शिक्षकांना पोटभर अन्न मिळालं पाहिजे, म्हणजे आमचा हक्काचा पगार मिळाला पाहिजे, त्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की वाढीव टप्प्याचा आदेश लवकरात लवकर काढावा आणि 15 मार्च 2024 शासन आदेश रद्द करावा, अन्यथा पुढील काळामध्ये यापेक्षाही उग्र आंदोलन केलं जाईल याची नोंद घ्यावी। भगवान साळुंखे बोलतोय, मी शिक्षक परिषद राज्याचा कार्याध्यक्ष। हा आता आमचे मित्र जगदाळे, खंडेराव जगदाळे यांनी जे निवेदन केलं ज्या गोष्टीने त्यातल्या एका बाबीकडे लक्ष होतं की वाढीव टप्प्याबद्दल बोलतो। खरं तर या सगळे शिक्षक गेली 22 वर्ष काम करत आहेत आणि त्यांना त्यातली 10 ते 12 वर्ष त्यांना नवा पैसा पगार मिळाला आणि गेल्या 4-6 वर्षामध्ये 20%, 40%, 60% तेसुद्धा 2-2, 3-3 वर्षाच्या गॅपनं दिले। आत्ता पुढचा टप्पा ते मागतायत 80% असा, ते प्रामाणिकपणाने बघतायत शासनाच्या निर्णयानुसार। मी राज्याचा प्रतिनिधी या नात्यानं सांगतोय की यांना याच वेळेला सरकारनं 100% वेतन अदा केलंच पाहिजे, ते प्राथमिकचे असोत, ते माध्यमिकचे असोत, ते उच्च माध्यमिकचे असोत। इतकंच नाही, जे अघोषित घोषित वगैरे सगळं ह्या सगळ्या शाळांचा त्यांनी 100% अनुदानित केल्याच पाहिजे। आणि आता ह्यांचं आंदोलन आहे, आंदोलन त्यांनी पाठिंबा देतोच आहे, यांच्या खांद्याला खांद्याला राबतोच आहे। राज्य आग्रह त्यांनी ही विचारी हरिकपणे काही रिटायर झालेत आणि काय ह्या सगळ्यांची वयाची 50 उरलेले आहेत, विना वेतन आणि किंवा अल्पस्वल्प वेतनावर त्यांनी किती सहन करावं आणि किती याच्याकडे सरकारनं सहानुभूतीने बघितलं पाहिजे। ताबडतोब बंधन दिलं, अनुदान दिलं, ह्यांचे वेतन 100% वेतन दिलंच पाहिजे, ही पहिली मागणी आहे। दुसऱ्या मागणी त्यांनी विषय केला तर 15 मार्च 2024 शासन तो संच मान्यतेचा शासन आहे। त्या संच मान्य एका बाजूनं मागेल त्याला मागेल देते, मागेल तसली इंग्रजी शाळा देत आहे, आमच्या शाळेतली मुलं तिकडे घालण्याचं राजकारण करत आहे, आणि आमच्या शाळेतल्या मात्र तुम्ही विद्यार्थी शिक्षकांच्यावर अनेक जाचक हाती लावून आमच्या 50% जास्त शाळा बंद पडण्याचं ते षडयंत्र आहे। तो शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे त्याही मागणीचं मी समर्थन। आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त श्रीधान ज्वेलर्स मध्ये। 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त श्रीधान ज्वेलर्स मध्ये। ग्राहकांसाठी 10 ग्रॅम सोने खरेदीवर 100% रिसेलची गॅरंटी। आता सोने खरेदी करा हप्त्याने, श्रीधान गोल्ड योजना, 11 हप्ते तुमचे, 12वा हप्ता आमचा, मजुरीवर 50% सूट। एकदा अवश्य भेट द्या श्रीधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव चांदनी चौक
फॉरेस्ट सोलापूर।